मित्रांनो, मागल्या लेक्चरमध्ये आपण एक्झर्ट प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 पाहिलेली होती आणि त्यापैकी त्यामधील सात प्रॉब्लेम आपण झालेले होते. आज आपण आठवा प्रॉब्लेम पाहणार आहोत. तर आठवा प्रॉब्लेम काय म्हणतो, पेज नंबर 39 ओपन करायचा आहे, आठवा प्रॉब्लेमकडे यायचं आहे. फाइंड द डायगोनल ऑफ रेक्टेंगल हूज लेंथ इज 35 सेंटीमीटर अँड ब्रेथ इज 12 सेंटीमीटर. आता आपल्याला दिलेलं आहे, आपल्याला डायगोनल रेक्टेंगलचा डायगोनलची लेंथ फाइंड आउट करायची आहे आणि त्या रेक्टेंगलचा लेंथ दिलेली आहे 35 सेंटीमीटर आणि ब्रेथ दिलेली आहे 12 सेंटीमीटर. एक रफ फिगर काढून घ्यायची आपल्याला समजण्यासाठी. समजा एक रेक्टेंगल काढलेलं आहे, त्याला नाव दिली ए बी सी डी आणि बी डी हा एक डायगोनल घेतला असेल. रेक्टेंगल म्हणजे काय, इच अँगल ऑफ अ रेक्टेंगल आर राईट अँगल आपल्याला माहित आहे. त्यापैकी लेंथ दिलेली आहे 35 सेंटीमीटर आणि ब्रेथ दिलेली आहे 12 सेंटीमीटर. आता जे जे केलेलं आहे आपण रफ मध्ये ते आपल्याला लिहायचं आहे. तर लिहायचं कसं, लेट क्वाड्रिलॅटरल एबीसीडी बी द गिवन रेक्टेंगल लेंथ दिली आहे 35 सेंटीमीटर, देअरफोर बी सी इक्वल टू 35 सेंटीमीटर आणि सी डी इक्वल टू 12 सेंटीमीटर इतकं दिलेलं आहे. आणि आपल्याला प्रत्येकाला माहित आहे प्रत्येक अँगल हा कसा असतो, राईट अँगल. म्हणून एक ट्रायंगल तयार घेतला बी सी डी, राईट अँगल ट्रायंगल आहे. तर लिहायचं इन ट्रायंगल बी सी डी, अँगल बी सी डी कसा दिसतो 90, अँगल बी सी डी इज इक्वल टू 90. रीजन, अँगल ऑफ ए रेक्टेंगल. जेव्हा बी सी डी हा 90 डिग्रीचा आहे तर ऑटोमॅटिकली आपण कोणता थेरम यूज करतो, पायथागोरसचा थेरम. देअरफोर बाय युझिंग पायथागोरस थेरम, आता पायथागोरसचा थेरम काय म्हणतो, इन राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड. आता बी सी डी मध्ये हायपोटेन्यूस कोणता दिसतो आपल्याला, बी डी. म्हणून बी डी चा स्क्वेअर, देअरफोर बी डी स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ रिमेनिंग टू साइड बी सी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर. हा झाला पायथागोरस थेरम. आता याच्यात व्हॅल्यू पुट अप करायची आपल्याला. देअरफोर बी डी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी 35, 35 चा स्क्वेअर, सी डी 12 चा स्क्वेअर. देअरफोर बी डी स्क्वेअर इज इक्वल टू 35 चा स्क्वेअर माहित नाही तर आपल्याला माहित आहे 5 5 25, 3 4 12, 1225 प्लस 144. देअरफोर बी डी स्क्वेअर इज इक्वल टू, सर्वांची ऍडिशन करायची आहे, 4 5 9, 4 2 6, 1 2 3, 1 3 6 9. आता स्क्वेअर आहे म्हणून टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. स्क्वेअर स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, देअरफोर बी डी इज इक्वल टू. आता हा कितीचा स्क्वेअर रूट आहे हे फाइंड आउट आपण वेगवेगळ्या पद्धतीने काढू शकतो. हा आहे 37 चा स्क्वेअर रूट. मग बी डी इक्वल टू 37 सेंटीमीटर. मग बी डी ही काय आहे, बी डी ही डायगोनल ऑफ रेक्टेंगल. देअरफोर डायगोनल ऑफ रेक्टेंगल इज 37 सेंटीमीटर. नाउ वी हैव टू गो फॉर द प्रॉब्लम नंबर 9. प्रॉब्लम नंबर 9 इज इन द फिगर 2.22 एम
is the midpoint of segment QR, angle PRQ is 90 degree, then prove that PQ square equal to 4PM square minus 3PR square. आता यामध्ये आपल्याला एक ट्रायंगल दिलेला आहे, तो ट्रायंगल दिलेला आहे पी आर क्यू आणि एम हा त्याच्यामधील मिड पॉइंट दिलेला आहे. त्यावरून आपल्याला पी आर क्यू हा 90 डिग्री राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे. त्यावरून आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, पी क्यू चा स्क्वेअर इज इक्वल टू 4PM चा स्क्वेअर मायनस 3PR चा स्क्वेअर हे फाइंड आउट करायचं आहे. तर आपल्याला जे दिलेलं आहे त्याचाच उपयोग आपण इथे करणार आहोत. काय दिलेलं आहे, 90 चा अँगल दिलेला आहे सर्वात अगोदर. तर सर्वात पहिले ट्रायंगलचा विचार करू. इन ट्रायंगल पी आर क्यू सोल्यूशन मध्ये इन ट्रायंगल पी आर क्यू, पी आर क्यू मध्ये अँगल आर, अँगल पी आर क्यू हा कसा दिलेला आहे 90 चा. पी आर क्यू इक्वल टू 90 डिग्री, इट इज अ गिवन. मग 90 चा असेल तर त्यावेळेस आपण काय यूज करतो, पायथागोरसचा थेरम. बाय यूजिंग पायथागोरस थेरम, आता पायथागोरस थेरम काय म्हणतो, स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूस. मग पी आर क्यू चा पी क्यू हा काय झाला, हायपोटेन्यूस. पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर. इक्वेशन नंबर वन देऊन देऊ. सोबतच पी आर क्यू हा 90 चा आहे, तर पी आर एम हा कितीचा होतो, 90 चा. म्हणून इन ट्रायंगल पी आर एम अँगल पी आर एम इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफोर बाय यूजिंग पायथागोरस थेरम आता पी आर एम मध्ये पी एम हा काय झाला, हायपोटेन्यूस. देअरफोर पी एम स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस आर एम स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर टू देऊन देऊ. सोबतच आपल्याला गिवन मध्ये काय दिलेलं आहे, एम हा मिड पॉइंट दिलेला आहे. देअरफोर लिहायचं, एम इज द मिड पॉइंट ऑफ, कशाचा मिड पॉइंट दिलेला आहे, क्यू आर चा. एम हा क्यू आर चा मिड पॉइंट आहे, तर आर एम इक्वल टू क्यू एम इक्वल टू हाफ ऑफ आर क्यू म्हणू शकतो आपण. तर लिहायचं, देअरफोर आर एम इज इक्वल टू हाफ ऑफ आर क्यू. याला इक्वेशन नंबर थ्री. आता इक्वेशन वन भेटलं, इक्वेशन टू भेटलं आणि इक्वेशन थ्री भेटलेला आहे. तर आर एम ची व्हॅल्यू आपण ठेवू शकतो हाफ ऑफ आर क्यू. आर एम ची व्हॅल्यू हाफ ऑफ आर क्यू ठेवू शकतो. फ्रॉम इक्वेशन 2 and 3. Second equation क्या है? PM square is equal to PR square plus RM ची value काय ठेवू शकतो, half of RQ, half of RQ whole square. Therefore, PM square is equal to PR square plus 1 upon 4, 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, आर क्यू स्क्वेअर. आता आपल्याला फाइंड आउट करायचं तर पी क्यू स्क्वेअर. पी क्यू कुठे दिसत नाही आपल्याला, तर आपण इथे काम करू शकतो. पी क्यू चा विचार करायच्या वेळेस आपल्याला एक काम करता येईल, तर अशा वेळेस आपण मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 4 करू. मल्टिप्लाइंग each term
with 4, then by get 4 ने अगर गुणले आपण काय होणार, 4 ने गुणल्यानंतर इथे 4 मल्टीप्लाइड बाय pm स्क्वेअर इ, 4 मल्टीप्लाइड बाय pr स्क्वेअर इ आणि 4 4 गेट कॅन्सल, तर इथे राहून जाईल r³ स्क्वेअर. आता r³ m इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट r and q, दैट मीन्स द m इज द मिड पॉइंट दिलेला आहे आपल्याला, तर आपण त्याला या पद्धतीने लिहू शकतो. Therefore, 4 pm square is equal to thrice pr square plus pr square plus rq square. याला बाय फॉरगेट केलं. Therefore, 4 pm square is equal to thrice pr square plus pr square plus rq square. Therefore, 4 pm square is equal to thrice pr square plus rq square. What is the pr square plus rq square? From equation 1 varun, apan sangu shakto ka tya doganchi addition pq square hai. From 1 varun. From equation 1. Ata yala rearrange karayacha hai aplyala. PQ एका बाजूला पाहिजे, म्हणून काय झालं इथे 4 pm स्क्वेअर प्लस आहे तर लेफ्ट हँड साइड जाताना मायनस होईल, थ्राइस pr स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर. देअरफोर PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4 pm स्क्वेअर मायनस थ्राइस pr स्क्वेअर. हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं आणि म्हणूनच म्हणतो आपण हेन्स प्रूफ. We have to go for the last problem of this practice set, problem number 10. The 10th problem is a word problem. In the word problem, there are the some condition are given, and using this condition, we have to solve the given problem. आता दावा problem जो दिलेला आहे, त्या दाव्या problem मध्ये काय conditions दिलेले आहेत त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. पहिले problem वाचून दाखवतोय. Wall of two buildings on either side of a street आर पॅरेलल टू इच अदर. आता एक दोन वॉल दिलेले आहे, एकमेकांच्या विरुद्ध बाजूला. आता एक स्ट्रीट दिलेली आहे, समजा ही स्ट्रीट आहे आणि या दोन वॉल्स आहेत. आता वॉल ह्या कशा असतात, नेहमी ग्राउंडला रेक्टेंगल 90 डिग्रीच असतो. आता या पहिल्या वॉलला नाव देऊ आणि दुसऱ्या वॉलला नाव देऊ. पहिल्या वॉलला नाव दिलं मी एक्स ए और एक्स बी आणि दुसऱ्या वॉलला नाव दिलं वाय डी. आता यामध्ये काय म्हटलेलं आहे पाहायचं सांगू. ए लॅडर इज 5.8 मीटर लॉंग इन प्लेस ऑफ द स्ट्रीट इच सच दॅट इट्स टॉप जस्ट रिच द विंडो ऑफ बिल्डिंग ऍट द हाइट ऑफ 4 मीटर. पहिले 5.8 इतकी असलेली एक सीडी घेतली आणि ती एका भिंतीला 4 मीटर पर्यंत, ती 5.8 सेंटीमीटर असलेली एक लॅडर आहे, ती कुठपर्यंत गेलेली आहे वॉलच्या 4 मीटर पर्यंत. आणि तीच लॅडर जर दुसऱ्या बाजूला फिरवली, पहा, ऑन टर्निंग द लॅडर ओवर द अदर साइड ऑफ द स्ट्रीट, दुसऱ्या साईडला अगर फिरवली एट स्टॉप टचेस, मग त्या लॅडरची जी उंची आहे ती कुठे पोचते, 4.2 इतकी पर्यंत. आता तीच लॅडर आहे, त्या लॅडरची उंची किती आहे 5.8, परंतु दुसरीकडे पोचताना ती कुठपर्यंत पोचते 4.2 पर्यंत, वॉलच्या 4.2 पर्यंत पोहोचू शकते. मग याला नाव दिली ए बी सी डी ई. आता प्रत्येक आपण विचार केला, दिस इज द बीडी इज द ग्राउंड, ए सी अँड सी इज द लॅडर, सी डी आहे
and that are the walls, either side or side दिलेला आहे आपल्याला, अशा कंडीशन दिलेल्या आहेत आणि आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. फाइंड द विड्थ ऑफ द स्ट्रिंग. आता विड्थ किती आहे त्याची? ही झाली तिची विड्थ. एका वॉल पासून दुसऱ्या वॉल पर्यंतची विड्थ म्हणजे बीडी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता अशा वेळेस आपल्याला जे दिलेलं आहे त्याचाच आपल्याला लिहून घ्यायचं आहे. लिहायचं इन फिगर सेगमेंट एक्स बी एंड सेगमेंट वाय डी रिप्रेजेंट द वॉल ऑफ टू बिल्डिंग्स on either side of a street BD. street कोणती आहे? BD. आणखी काय आहे? AB काय झाली? wall. आणि DE पण wall झालेली आहे म्हणून segment AC represent the first position of the ladder and segment CE represent the second position of the ladder. म्हणून ए लॅडर तीच आहे. ए सी इक्वल टू सी इक्वल टू 5.8 सेंटीमीटर. सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे का? मीटर मध्ये दिलेलं आहे. 5.8 मीटर. सर्व मीटर मध्ये दिलेलं आहे. सोबतच एबी ची पहिल्या वॉल किती दिलेली आहे? 4 मीटर वर टच झालेला आहे. आणि दुसरी वॉल जी आहे त्याचं किती दिलेलं आहे आपल्याला? 4.2 मीटर. आता एक एक ट्रायंगल घेऊ आपण. हा तर राईट अँगल राहणारच, कारण की वॉल इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू इट्स ग्राउंड. देअरफोर वी कॅन से दॅट अँगल ए बी सी इज 90 डिग्री. म्हणून पहिला ट्रायंगल घेतला, इन ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री. जर 90 डिग्री असेल तर बाय युजिंग पायथागोरस थेरम, बाय युजिंग पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरम एबीसी ला लावायचा आहे, म्हणजे काय झाला? हायपोटेन्यूस स्क्वेअर एसी स्क्वेअर इज इक्वल टू उरलेल्या दोन बाजू एबी आणि बीसी, एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर. पुट द व्हॅल्यू. एसी ची व्हॅल्यू 5.8 होल स्क्वेअर, ए बी ची व्हॅल्यू 4 स्क्वेअर प्लस बी सी ची व्हॅल्यू तीच शोधायची आहे. बी सी आता 5.8 चा होल स्क्वेअर किती येतो? 33.64 इक्वल टू 4 16 प्लस बी सी स्क्वेअर प्लस आहे तर मायनस 33.64 minus 60 is equal to BC square. Therefore, BC square is equal to minus correct side. 33.64 मधून 16 minus केल्यावर किती राहतात? 17.64.
टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, कारण की बी सी ची वैल्यू काढायची आहे. स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. स्क्वेअर स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, राहिलं काय बी सी. 1764 चा स्क्वेअर रूट होतो 42. दोन घरानंतर आहे म्हणून एकच घर, म्हणजे बी सी ची व्हॅल्यू झाली आपली 4.2 मीटर. आता त्याच प्रकारे दुसरा ट्रायंगल आहे आपल्याजवळ सी डी ई किंवा ई डी सी. हा कसा आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे, आणि या राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे इथे काय युज करायचं आपल्याला, पायथागोरस थेरम युज करायचा आहे. तर कोणता ट्रायंगल आला, ई डी सी. इन ट्रायंगल ई डी सी अँगल ए डी सी इज इक्वल टू 90 डिग्री, बिकॉज ADC is 90 degree, that means the wall is always perpendicular the ground, therefore ADC is 90 degree, therefore we can apply the Pythagoras theorem. By using Pythagoras theorem, आता इथे Pythagoras theorem लावायचा आहे, म्हणजे CE square is equal to AD square plus CD square. Put the value C 5.8 whole square, AD 4.2 whole square, CD माहित नाही. CD square 5.8 चा square काढलेला आहे आपण 33.64, 42 चा square 1764 म्हणजे 17.64 plus CD square. प्लस आहे तर मायनस, 33.64 मायनस 17.64 इज इक्वल टू सी डी स्क्वेअर, देअरफोर सी डी स्क्वेअर इज इक्वल टू 16. मायनस केल्यावर किती येणार आहे, 16, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. स्क्वेअर स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, सीडी चा स्क्वेअर जो आहे तो गेट कॅन्सल झाला, म्हणजे राहिला सीडी. 16 चा स्क्वेअर रूट 4 मीटर, सीडी ची व्हॅल्यू झाली 4 मीटर. आपल्या दोन्ही व्हॅल्यू फाइंड आउट झाल्या, बीसी ची व्हॅल्यू फाइंड आउट झाली आणि सीडी ची व्हॅल्यू फाइंड आउट झाली. आपल्याला फाइंड आउट काय करायचं होतं, ब्रेक फाइंड द विड्थ ऑफ द स्ट्रीट. आता विड्थ ऑफ द स्ट्रीट आपल्याला माहित आहे कोणती आहे, बीडी. मग बीडी माहित आहे तर सी इज बिटवीननेस ऑफ बी एंड डी, देअरफोर बीडी इज इक्वल टू बीसी प्लस सीडी. बीसी ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे 4.2 मीटर आणि सीडी ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे 4 मीटर. दोघांची ऍडिशन केल्यानंतर बीडी ची व्हॅल्यू किती येतं, 8.2 मीटर. आता ही बीडी ची व्हॅल्यू म्हणजे काय झालेलं आहे, वेट ऑफ द स्ट्रीट, देअरफोर वेट ऑफ द स्ट्रीट इज 8.2 मीटर.